हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. असा हा संविधान दिन प्रत्येक नागरिक मोठ्या उत्साहाने आपल्या देशामध्ये साजरा करत आहेत. भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. नमस्कार. मनपा शाळा क्रमांक 60 मुलांची चिखलवाडी मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमच्या शाळेमध्ये आजचा संविधान दिन 72वा संविधान दिन मोठ्या आनंदात आणि उल्हासात साजरा केला गेला. जसं भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा फार पूर्वीपासून होती, पण संविधान मात्र 2005 सालापासून चालू केलं. का चालू केलं? तर प्रत्येक विद्यार्थ्याला संविधान म्हणजे काय, संविधानात काय आहे, नक्की संविधान काय, किंवा आपला देश ज्या घटनेवर चालतो त्या घटनेचं मर्म काय, त्याचा उद्देश काय, हे समजण्यासाठी लहानपणापासूनच म्हणजे इयत्ता पहिलीपासूनच या मुलांमध्ये जनजागृती व्हावी आणि आपला देश कुठल्या तत्वावर उभा आहे ती तत्त्व मुलांना कळावीत म्हणून हा संविधान दिन. या संविधान दिनाच्या दिवशी प्रत्येक मुलाच्या मनामध्ये हा एक अंकुर फुटला पाहिजे की माझा देश हा चालवला जातो, ही जी घटना आहे ही घटना कशी कोणत्या स्वरूपात केली गेलेली आहे, त्यामध्ये जाती धर्म पंथ या कुठल्याही गोष्टीला मज्जावे आणि छान असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलेलं आहे आणि या संविधानाने आपली घटना तयार केलेली आहे, त्या घटनेनुसार आपला देश चालतो आणि लहान वयातच या मुलांना या घटनेची जाणीव असावी म्हणून शाळेच्या प्रत्येक शाळेच्या मती मनपाची असू दे, मुलाला संविधान हे कळलंच पाहिजे.